नमस्कार, मी अशोक मुरुमकर, काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत। करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये माजे आमदार नारायण पाटील यांना माजे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी आमदार संजय मामा शिंदे यांची साथ सोडत पाठिंबा दिलेला आहे। या पाठिंब्याच्या निमित्ताने करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात आज पहिली सभा झाली। या सभेच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यावेळी उपस्थित होते। त्यांनी माजे आमदार नारायण पाटील यांना आमदार करण्याचं आवाहन केलं। हे आवाहन करत असताना त्यांनी मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे। मराठा समाजाचं ज्यावेळेस आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं, त्यावेळेस त्या आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला, असा आरोप त्यांनी यावेळी केला। त्याबरोबर त्यांनी गेल्या वेळी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण दिले जाईल असं सांगितलं होतं, मात्र त्यांनी अजूनही आरक्षण दिलेलं नाही। साधारणतः 250 कॅबिनेट झाल्या मात्र तरीही त्यांनी आरक्षण दिलेलं नाही असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला। स्थानिक विषयावरतीही त्यांनी भाष्य केलेलं आहे। आदिनाथ सहकारी साखर कारखाना असेल किंवा तालुक्यातील जे कारखाने आहेत त्या कारखान्यांची परिस्थिती काय आहे असं सांगत त्यांनी येथील कारखान्याच्या चालकांवरती निशाणा साधला। याबरोबर तुम्ही तुमच्या ऊसाचा प्रश्न अजिबात लक्षात घेऊ नका। तुम्हाला तुमचा जो ऊस आहे तो ऊस गाळपासाठी हळगाव कारखाना पूर्ण मदत करेल, तुमचं एक टिपरू देखील राहणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। स्थानिक मुद्द्यांवरती बोलताना त्यांनी ते म्हणाले की करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये जे माजे आमदार नारायण पाटील यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही लढत आहे, त्यांचा महायुतीचा येथे जो कोण उमेदवार आहे ते सांगत असताना त्यांनी बागल यांचं नाव देखील टाळलं। मला नेमकं ते उमेदवार कोण आहेत हे माहीत नाही, कोणाकडून उमेदवार आहेत ते माहीत नाही असं सांगितलं। कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या त्यांच्या निशाण्यावरती आहेत। ते सांगत असताना ते म्हणाले की येथील जे महायुतीचे उमेदवार आहेत त्या उमेदवारासह येथील अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत आणि पुढे बलाढ्य शक्ती आहे आणि त्यांना पराभूत करण्यासाठी जिद्दीने काम करा असं ते म्हणालेले आहेत। दिग्विजय बागल यांना महायुतीची उमेदवारी आहे। उमेदवारी मिळण्याच्या काही तासांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि तिथून त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळालेलं आहे, यावर देखील ते बोललेले आहेत। आणि आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर बोलताना ते असं म्हणाले की तुम्ही अपक्ष आहात हे जरी खरं असलं तरी देखील तुम्ही सत्तेत असताना महायुतीच्या नेत्यांच्या बरोबर होतात असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। हे सांगण्याचं कारण असं आहे की सध्या येथील जी प्रमुख लढत आहे ती माजे आमदार नारायण पाटील आणि आमदार संजय मामा शिंदे यांच्यात प्रमुख लढत होईल असं मानलं जातं। आणि पवार यांनी मात्र ही लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचे माजे आमदार नारायण पाटील यांच्यात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांचे मुद्दे देखील त्यांनी मांडलेले आहेत, शेतकऱ्यांना हमीभाव नाही असं ते म्हणालेले आहेत। करमाळा तालुक्याच्या विकासाचा मुद्दा त्यांनी मांडला, याशिवाय आणखी त्यांनी कुठले जे मुद्दे मांडले ते तुम्हाला कोणते अजून महत्त्वाचे वाटतात हे तुम्ही आम्हाला कळवा। मात्र एकूण त्यांच्या जी भाषणातील जे मुद्दे आहेत ते फडणवीसांच्या विरोधात भाजपच्या विरोधात असल्याचं दिसलेलं आहे। हे सांगत असताना काही भविष्यात जे येणारं सरकार आहे ते नक्कीच आपलं सरकार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे, असं सांगत त्यांनी मतदारांचा विश्वास कमवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचा किती परिणाम होणार हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसात समजणार आहे। धन्यवाद।